अनंत प्या आनंदी रहा। ज्यांची सत्ता त्यांच्याच नेत्यांचे फोटो असं राजकारणातलं चित्र जिल्हा बँक निवडणुकीत पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत राणेंच्या पॅनलची सत्ता आली आहे। मनीष दळवी अध्यक्ष तर अतुल काळसेकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष झाले। मनीष दळवी अध्यक्ष झाल्यावर अध्यक्षांच्या केबिन मधील शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले। यापूर्वी सतीश सावंत अध्यक्ष असताना आणि त्यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोटो लावला होता। हे सगळे फोटो आता हटवण्यात आले असून फक्त नारायण राणे आणि लालबागच्या राजाचा फोटो लावण्यात आला। यापूर्वीही कणकवली नगरपंचायत निवडणुकीत संदेश पारकर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी नारायण राणेंचा फोटो हटवला होता आणि पुन्हा तिथे राणेंची सत्ता आल्यावर राणेंच्या फोटोची मिरवणूक काढली होती। त्यानंतर नारायण राणेंचा फोटो कणकवली नगराध्यक्ष केबिन मध्ये लावला होता। यानंतर याचीच पुनरावृत्ती जिल्हा बँकेतही पाहायला मिळाली। थोडक्यात, जिसकी लाठी उसकी भैंस याप्रमाणे ज्याची सत्ता त्या नेत्याचा फोटो असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।